नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतो आहे तुमचं सिक्रेट्स नितांत सुंदर जीवनाचे या कार्यक्रमामध्ये। मित्र हो, आपण आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल बोलतोय आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही घटना घडवायची असेल किंवा प्रॉब्लेम्स सोडवायचे असतील तर महत्त्वाची एक टेक्निक बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम हे नैसर्गिकरित्या काढून टाकू शकतो। बऱ्याच जणांना ही टेक्निक अवघड वाटलेली दिसते आहे किंवा बऱ्याच जणांना ही सुरुवातीला प्रॅक्टिस करणं थोडंसं अवघड आहे, पण हे कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि पेशन्स पण महत्त्वाचा आहे। तुम्ही ही गोष्ट कंटिन्युअसली करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे कुठेही गिवअप न करता हे करत राहणं गरजेचं आहे। आता थोडंसं जोपर्यंत तुम्ही ही प्रॅक्टिस चालू ठेवताय आणि आपण मेडिटेशनच्या आणखीन काही मेथड्स नंतर बघणार आहोतच, पण आज मी तुम्हाला आणखीन एक छोटी टेक्निक सांगणार आहे की जी अत्यंत गरजेची आहे किंवा अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं। तर त्या मेथडला नेव्हलायझिंग द गोल असं म्हटलं जातं। मित्रांनो, तुमची इच्छा जी काही आहे ती इच्छा आतापर्यंत डिसाईड झाली असेल की मला या हे व्हिडिओज बघून अमुक एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असेल तरी चालेल। त्यामुळे स्पेसिफिकली जे लोक मला सांगतात की मला पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत, मला रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या कोणतीही इच्छा असली तरी तुम्ही घेतली तरी ती चालेल। आता नेव्हलायझिंग द गोल असं या मेथडला नाव का आहे, कारण ही मेथड नेव्हल गोडार्ड यांनी सांगितली आहे। तर काय आहे ही मेथड बघूया। मी बऱ्याच वेळा जेव्हा वर्कशॉप्समध्ये हा प्रश्न विचारतो की तुमची इच्छा काय आहे, म्हणजे मध्यंतरी एक मॅडम होत्या आणि त्यांना मी विचारलं की तुमची इच्छा काय आहे, त्या म्हणाल्या सर मला स्वतःचं घर असावं असं वाटतं। मी म्हटलं तुम्ही घर घेतल्यानंतर काय कराल याचा कधी विचार केला आहे का, त्या म्हणाल्या नाही सर, माझ्या खिशामध्ये कारची किल्ली होती, मी ती किल्ली काढली आणि त्यांच्या हातामध्ये ठेवली आणि म्हटलं ही तुमच्या घराची चावी, तुम्हाला काय वाटतं आता, त्यांच्या डोळ्यातून कंटिन्युअसली पाणी यायला सुरुवात झालं। मी म्हटलं ह्या भावना तुमच्या याआधी कधी निर्माण झालेत का, आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळालेली आहे अशी भावना आपण कधी निर्माण केली आहे का, नसेल कदाचित, कारण वाईट घडल्यानंतर काय होईल याचा विचार आपण बऱ्याच खोलात जाऊन केला असण्याची शक्यता आहे, पण माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय होईल याचा आपण कधी विचार केलेला नसतो ना, तर हाच विचार करायचा आहे। म्हणजे आपल्याला असं म्हटलं जातं की आपली इच्छा पूर्ण झालेला क्षण हा निसर्गानं तयार करून ठेवलेला असतो, रादर सर्व प्रकारचे चांगले वाईट क्षण आपल्या आयुष्यातले तयार करून ठेवलेले असतात, आपण त्याला फक्त लायक आणि पात्र बनत जातो। म्हणजे आपलं घर बनणं, म्हणजे एक उदाहरण सांगतो आहे, आपलं घर बनणं ही एक घटना आहे आणि ती आपल्या आयुष्यात जर आकर्षित करायची असेल तर ती घटना आहे घडलेली, आपण त्याला ट्यून करायचं आहे स्वतःला आणि हे ट्यून करण्यासाठी ती गोष्ट घडलेली आहे ही भावना निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा आपण ती गोष्ट घडल्याची भावना ही अनुभवतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या गोष्टीशी कनेक्ट होतो। आता थोडासा हे थिअरी पार्ट सोडला तर आपण प्रॅक्टिकली काय करायचं आहे याबद्दल हे बघूया। तर नेव्हलायझिंग द गोल यामध्ये नेव्हल गोडार्डनी एक मेथड सांगितली, ती म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं समजून तुम्ही एक पत्र लिहायचं। आता सगळ्यात पहिला प्रश्न, पत्र कुणाला लिहायचं आहे? हे पत्र तुम्ही कुणाच्याही नावे लिहू शकता, अगदी आई वडील किंवा देव, मित्र, ज्याच्याशी तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता अशी एखादी व्यक्ती, त्याला किंवा ज्याच्याशी तुम्हाला ते शेअर करावं असं वाटेल। म्हणजे घर घ्यायची इच्छा आहे, घर घेतल्यानंतर तुम्हाला ते कुणाशी शेअर करावं असं वाटेल ते, तर त्या व्यक्तीला उद्देशून एक पत्र लिहायचं आहे। आणि ते पत्र कसं लिहायचं आहे त्याबद्दल नंतर बोलूया, पण मला काही मजेशीर अनुभव आले या मेथडने। म्हणजे मध्यंतरी एक जण असेच गृहस्थ आले होते आणि त्यांनी एक पत्र लिहिलं होतं त्यांच्या कुठल्या तरी इच्छेसाठी, आणि त्यांनी फार विचार केला की कुणाच्या नावे पत्र लिहायचं, तर त्यांना असं आठवलं की चौथीमध्ये असताना एक मित्र त्यांच्या जवळचा होता आणि त्या मित्राच्या नावे आपण पत्र लिहूया। तो मित्र चौथीनंतर भेटला पण नव्हता, तर त्या मित्राच्या नावाने त्यांनी पत्र लिहिलं। पण पहिली गोष्ट ही घडली की त्याच दिवशी
रात्री पार्टीमध्ये 28 वर्षानंतर तो मित्र त्यांना भेटला. म्हणजे कुठली गोष्ट पहिल्यांदा मॅनिफेस्ट होईल आपण सांगू शकत नाही. तर त्यांनी त्या मित्राचा विचार एवढा केला असेल कदाचित की तो मित्र त्यांना भेटला. असो, तर यानंतर आपण त्या पत्रामधला मजकूर कसा हवा त्याबद्दल थोडंसं बोलूया. आपण ही भावना निर्माण करणं गरजेचं आहे की आपल्याला ती गोष्ट मिळालेली आहे, त्यामुळे एंड रिझल्ट जो काही आहे, घर कसं घेतलं आहे या त्याच्यामध्ये लिहायचं नाही आहे. घर घेतल्यानंतर आपण काय सेलिब्रेट करतो आहे हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे आज आम्ही घर घेतलं म्हणजे अगदी कोरडं पण नको असं लिहायला. त्याच्यामध्ये आपल्या ट्रू इमोशन्स आल्या पाहिजेत, कारण ते पत्र कोणाशी शेअर करायचं नाही आहे आपल्याला, ते आपलं पर्सनल डॉक्युमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं म्हणून आतल्या इनरमोस्ट फिलिंग्स शेअर करता येतील तेवढ्या त्या पत्रामध्ये शेअर करायचे आहेत. आता हे शेअर करत असताना जेवढं म्हणून तुम्हाला आतून आनंद होत राहील तेवढी तुमची लवकर इच्छा पूर्ण होणार हे नक्की. म्हणजे मध्यंतरी मी काही उदाहरणं सांगत जाईन अशी की मी पुण्यामध्ये वर्कशॉप्स घ्यायचो त्यावेळेला जो ब्रेक असायचा मध्ये लंच ब्रेक, तर त्या लंच ब्रेकच्या अगोदर मी पत्र लिहून घ्यायचो लोकांकडून. आणि दोनदा असा अनुभव आला की लोकांच्या इच्छा लंच ब्रेकमध्येच पूर्ण झाल्या. मी स्पेसिफिकली ते उदाहरणं देऊ शकत नाही, पण लंच ब्रेकमध्येच त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. असा अनेक जणांना अनुभव आहे की त्यांनी पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी ती घटना घडली. त्यामुळे पत्र लिहिणं हे गरजेचं आहे. आता याच्यामागचा पर्पज काय आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तर पत्र लिहित असताना आपण आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांना मूर्त स्वरूप देत असतो. म्हणजे आपलं स्वप्न आणि ध्येय याच्यामध्ये काय फरक असतो, तर स्वप्न ही मनामध्येच असतात आणि ध्येय म्हणजे स्वप्नांना काहीतरी आपण फिजिकल एक्झिस्टन्स दिला तर त्याला आपण ध्येय असं म्हणतो. म्हणजे आपलं स्वप्न कोणाला तरी सांगितलं किंवा आपलं स्वप्न आपण लिहून काढलं, त्याला काहीतरी भौतिक अस्तित्व आपण दिलं तर त्याला ध्येयाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि अर्थातच आपल्या मनामध्ये जे काही आहे की बाबा अमुक अमुक गोष्ट घडल्यानंतर मी काय करेन हे जे मनामध्ये आहे ते जेव्हा कागदावरती उतरतं तेव्हा त्याला ध्येयाचं स्वरूप प्राप्त होतं आणि ऑटोमॅटिकली ती गोष्ट युनिव्हर्सपर्यंत पोहोचवली जात असते. ही पद्धत अनेक प्रकारांसाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे नेव्हिल गॉडर्डने असं सांगितलं की समजा तुमची एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला तुम्ही चाललेले आहात, तर त्या मीटिंगमध्ये काय घडावं असं वाटतं हे थोडंसं अगोदरच इमॅजिन करा आणि तुम्ही पत्र लिहून काढा. किंवा तुमच्या मीटिंगचा वृत्तांत सगळा पत्रामध्ये लिहून काढा की असं भेटल्यानंतर ते असं म्हणाले, मग मी असं म्हणालो, मग ते असं म्हणाले, हे सगळं तुम्हाला जे वाटतं किंवा तुम्हाला जे घडावं असं वाटतं ते अगोदरच लिहून काढा. जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे घडलेली आहे या भावनेमध्ये जातो तर त्या भावनेमध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक टू व्हीलर आहे, तर तुम्हाला टू व्हीलर घेण्याची इच्छा शिल्लक राहील का? नाही. कारण इच्छा शिल्लक राहणं म्हणजे आपण भविष्यकाळाचा विचार करत असतो. असं म्हटलं जातं की तुम्ही ते पत्र लिहित असताना, समजा घर घेतल्याचं तुम्ही पत्र लिहिताय, तर ते पत्र लिहित असताना मला घर हवं आहे ही भावना नष्ट झाली पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? म्हणजे कारण घर हवं आहे हे भविष्यातला विचार आहे आणि घर घेतलेलं आहे हा ऑलरेडी पूर्ण वर्तमान काळातला विचार आहे की वर्तमान काळात पूर्ण झालेली गोष्ट आहे. म्हणजे इमिडिएटली आपण ते पत्र लिहितो आहे की असं असं माझ्या आयुष्यात घडलेलं आहे आणि मी असं असं एन्जॉय करतो आहे. तर मित्रांनो, हे पत्र लिहित असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे का? अशी काही फारशी काळजी घेण्याची गरज नाही, पण त्याच्यामध्ये आपण काय डिटेल्स लिहितो आहे हे पण महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मध्यंतरी एकानी असं पत्रात लिहिलं की माझं स्वतःचं मंदिर असावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी लिहिलं की माझं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी मी स्विफ्ट गाडी घेऊन गेलेलो आहे. तर झालं असं की त्यांनी जाता जाता गाडीचा उल्लेख केला होता, पण त्यांनी पहिल्यांदा स्विफ्ट घेतली आणि त्यानंतर मंदिर बांधलं. म्हणजे त्यातल्या गोष्टी या अशा प्रकारे मॅनिफेस्ट होत असतात. त्यामुळं आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ती गोष्ट घडलेली आहे जितक्या तीव्र भावनेने आपल्याला लिहिता येईल तेवढ्या भावनेने ते लिहा आणि खरोखर त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल. आता बरेच जण विचारतात की ह्या पत्राचं करायचं काय, रोज लिहायचं का? रोज लिहायची काही गरज नाही, एका इच्छेसाठी एकदाच पत्र लिहिलं तर चालतं. आणि ते पत्र तुम्ही काहीही करू शकता, म्हणजे कपाटात ठेवून द्या, तुमची जर श्रद्धा असेल तर देवा तुमच्या देवाऱ्यात ठेवा,
किंवा अगदी तो कागद डिस्पोज केला तरी चालेल, म्हणजे कोणाला वाटतं की नदीला अर्पण करावं, ओके नदीला अर्पण करा, जाळा फाडा काहीही त्याचा फरक पडत नाही, फक्त त्यावेळेला ती इच्छा निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. तर ही पद्धत वापरत असताना असं एक मला अनुभव आलेला आहे की एकदा तुम्ही ते पत्र लिहिलं की त्याच्यापासून डिटॅच व्हा, कायम दिवसभर त्याचा विचार करत बसू नका, मी पत्रात असं लिहिलं आहे तसं लिहिलं आहे वगैरे. पत्र लिहिल्यानंतर एकदा ते पत्र लिहिलं की त्यातल्या गोष्टी विसरून जा, त्याचा अजिबात विचार करू नका. जेवढं म्हणून तुम्ही ते पत्र लिहिलेलं विसरून जाल तेवढ्या फास्ट आपल्या आयुष्यात गोष्टी घडायला लागतात. याला लॉ ऑफ डिटॅचमेंट म्हणतात, ज्याबद्दल मी नंतर बोलेनच, पण आज रात्री तुम्ही हे पत्र लिहायला हरकत नाही. आज इतकंच. धन्यवाद.